शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. शनिवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आंदोलन पाहायला मिळालं. वसई विरारमध्ये देखील पंचवटी नाक्यावर संतप्त महिलांनी चूल पेटवून आंदोलन केलं. गोबरच्या साह्याने ही चूल पेटवण्यात आली होती. येत्या काळात आता गोबरच्या साह्याने दिवस काढावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी अनेक महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. मोदी सरकारच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे केंद्र सरकारने जी गॅस दर वाढ केलेली आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. केंद्र सरकारना हे कळत नाही आहे की एवढे युवक जॉबलेस झालेत, किती जणांच्या लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत, एक 5-5, 6-6 महिने पगार नाही आहेत लोकांना, आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी जगावं कसं हा प्रश्न आहे. आणि त्याच्यातच ह्यांनी ही महंगाईची महागाई दिवसेंदिवस वाढवतच चाललेली आहे. त्यात ही गॅस दरवाढ जी आहे ती तर अजिबात, कारण गॅस हा रोज लागणारच आहे, तो संपणारच आहे आणि तो परत विकत घ्यावाच लागणार आहे. एखादी गोष्ट आपण जरूरत म्हणून अगदी जशी इमर्जन्सी सेवामध्ये येते तशी ही गॅस दर वाढ आहे. आणि ही गॅस दर वाढ जी आहे ती आम्हाला आमच्या खिशाला, सामान्य गृहिणींच्या खिशाला परवडणारी नाही आहे, आणि म्हणून ह्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे.